आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता एक तरुण करतो आहे दूध व्यवसाय आणि यामधून त्याला उत्पन्न देखील तितकं चांगलं मिळत आहे. सध्या रोजगारांची संख्या खूप मोठी आहे. यातूनच या तरुणाने बोध घेत स्वतःचा दूध व्यवसाय सुरू केला आणि महिन्याकाठी त्याला 1.5 लाख रुपये इतकं उत्पन्न देखील मिळत आहे. माझं शिक्षण डेअरी डिप्लोमा झाले, पशुवैद्यकीय डॉक्टर आहे. आता सध्या गाईचा गोठाच बघतो, शेती वगैरे आहे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सरकारी नोकरीचा शोध घेत होतो, पण नोकरी काही माझ्या शिक्षणाच्या हिशोबाने मिळत नव्हती. त्यामुळं मी एक गाई घेतली. तेव्हापासून मी एक करत दोन करत गाई अशा 10 गाई केल्या. प्रथम तिथून आता माझ्यापास जवळपास 20 गाई आहेत, लहान वासरं आहेत. टोटल गाई माझ्याजवळ 30 गाई आहेत. माझ्या गोठ्यामध्ये गाई 30 आहे. आत्ता दुधाच्या गाई 15-16 आहेत. त्यांचं दूध आत्ता 150 लिटर चालू आहे. तर महिनाकाठी दुधाचं उत्पादन बघायला गेलं तर 1.5 लाखापर्यंत आहे. त्यातून मला त्याचे निम्मे राहते, 60-70 हजार रुपये मला प्रॉफिट आहे. तर सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून प्रथम गाई ओपन गोठ्यात असतात. प्रथम आल्यानंतर आतमध्ये गाई घेतो, चारा टाकलेला असतो. आत आल्यानंतर प्रथम दुधा काढण्याचं काम चालू होतं. त्यानंतर त्यांना खुराक दिला जातो. खुराकानंतर गाई बाहेर सोडल्या जातात. बाहेर सोडल्यानंतर आतलं गोठा वगैरे स्वच्छ केला जातो. परत सायंकाळी गाई आत येतात, दूध वगैरे काढून झाल्यानंतर डेअरीला जातं. दूध गाडी येऊन घेऊन जाते. परत तिथून जे काय आम्हाला जे दूध बाहेर जातं गाडी येऊन घेऊन जाते. मला ह्या धंद्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. मला ह्याच्यात आवड पण आ लागली आता. आणि दूध व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून हे चांगला आहे. परत नोकरीसाठी बघायला गेलं तर कुठं म्हणावाशी नोकरी पण मिळत नाही आणि कोणाच्या चाकरी करणं हे आपल्याला नाही आवडत. आपली स्वतःचा व्यवसाय शेती आहे. आता 30 गाई आहेत. इथनं असं थोडं थोडं करत 100 पर्यंत जायचं. तर ह्या व्यवसायात मी पूर्णपणे समाधान आहे. आणि गाई हा व्यवसाय अतिशय उत्तम आहे, चांगल्या प्रकारे पण आहे. अनेक तरुण सध्या नोकरीच्या शोधात आहेत, परंतु त्यांना नोकरी मिळत नाही. पण मयूर पाटील यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून महिनाकाठी चांगलं उत्पन्न घेत एक आदर्श घालून दिला आहे. स्वप्नील येरंडोलीकर, न्यूज 18, सांगली.